आलेल्या नोटीसला वेळेआधी मी यथोचित उत्तर देईल. मला वाटत नाही की माझं उत्तर दिल्यानंतर मला पक्षातून काढतील. नाना पटोलेंच्या संदर्भामध्ये संशयाची सुई ज्या दिवशी त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं त्याच दिवशी उभी होते. षडयंत्र ज्याच्या माध्यमातून शेवटी महाविकास आघाडीचं सरकार पडलं ते समजण्याच्या दृष्टीने आणि दूध का दूध आणि पाण्याचं पाणी होण्याच्या दृष्टीने त्यांना शोकास लवकरात लवकर इश्यू करावं असं माझं म्हणणं आहे. नाही, शिस्त पालन समितीने मला कारणे दाखवा नोटीस दिलेला आहे आणि ह्या सर्व संदर्भामध्ये माझं हेच म्हणणं आहे की मी जी भूमिका घेतली ही ओबीसींच्या हिताची होती, राहुल गांधींच्या हिताची होती आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या हिताची भूमिका मी घेतली. आणि अशा ह्या आलेल्या नोटीसला वेळेआधी मी यथोचित उत्तर देईल. मला वाटत नाही की माझं उत्तर दिल्यानंतर मला पक्षातून काढतील. सरतेशेवटी दुसरा जो मुद्दा होता तो नाना पटोलेंच्या संदर्भामध्ये संशयाची सुई ज्या दिवशी त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं त्याच दिवशी उभी होते. आणि म्हणून माझी विनंती आहे का जर शोकॉज नोटीस कोणाला द्यायची असेल तर ती नाना पटोले यांना दिली पाहिजे, इन्क्वायरी बसवली पाहिजे. आणि जो षडयंत्र ज्याच्या माध्यमातून शेवटी महाविकास आघाडीचं सरकार पडलं ते समजण्याच्या दृष्टीने आणि दूध का दूध आणि पाण्याचं पाणी होण्याच्या दृष्टीने त्यांना शोकास लवकरात लवकर इश्यू करावं असं माझं म्हणणं आहे. आणि बघा, माझं स्पष्टीकरण दिल्यानंतर मला वाटत नाही का काँग्रेस पक्ष मला पक्षातून बाहेर काढेल आणि म्हणून दुसऱ्यात्र कोण्याही पक्षामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही.